आमची एकुलती एक आई, माझी आई आणि तुझी सासूबाई आणि आत्या ही गेली तेव्हा तुमचा एवढा बेकार वाटतंय की घरामधी तुझ्या स्वयंपाक तू तिने प्रेमाने केली असते. तू प्रेमाने करत होती खायला मला दोर वाढत का बरं. आपली आई सुरू आपल्यावर गेली ना चकत मोठा आहे लंगडा दाबलो म्हणते आता काही गाण मारलो म्हणते गाण मारलो म्हणते होतो माईक दंड आहे पण माईक आहे दंड आहे ना त्यांचा एवढा मी आजपर्यंत कधी बघितलं नव्हतं पैसे किती घेतला म्हणा त्यांना झोपला तो डेपिंग झाला आता आता तिला दिसत नव्हता तिला दिसत पण नव्हता आमच्या आईला दिसत नव्हता. हो पण एक दिवस ना त्या दिवशी माझ्या सरकार करत होती मीच गेली तिच्या जवळ वाचवली तिच्या हात पाय सुद्धा दाबून देली माझ्याप्रमाणे तिला झोपली मी. आमच्या आईला कोणता कोणता त्रास होता रे तिला बीपी शुगर पण नव्हती ना खूपच तिला रोज पोळ्याच बनवून द्यायच्या होत्या तुम्ही तर बघतच होते ना तिला सगळं संध्याकाळ मला किती त्रास होत होता ते आणि तुम्हाला पण डबा वगैरे द्यायचा होता ना होत की नाही होत ना मग मी खोटं बोलते का मी कुठं म्हणता तू खोटं बोलून राहिली म्हणून नाही म्हणता का तर माझ्या प्रेमाची बायको हसत राहिलं पाहिजे ते मी दम बी हसत नाही की माझ्या आईला डोळ्याला बरोबर दिसत नव्हता दिसत नव्हता तिला चष्मा आवश्यक होता आवश्यक होता किती वेळा तरी तुम्हाला म्हटलं मी जा आईसाठी चष्मा वगैरे आणा म्हणून पण तुम्ही कुठं ऐकता वेळ कुठं मिळत होता मग कुठला सुटला तुमचा कामच दोन बायाची जात आम्ही काय करणार होतो तिथे आणि माझ्या आईला शुगर होता शुगर पण होता आणि लात मारला आणि त्या दिवशी मी जेव्हा माझ्या आईला तू लकव्याचा मालिश करून देत होती हो मी करून देत होती मालिश आणि माहिती मालिश करता करता ना मी घोदरून पडली हो जोरात लागला मला नाही म्हणजे तू घसरून पडली होती माझ्या तू आजपर्यंत कधी खोटं सोडा करायला काय बोलवती ना की माझी आई फक्त माझं खोटं बोलवती असं म्हणायचं मी 9 महिने 9 दिवस ज्या आईच्या पोटात वाढलो ना 9 दिवस वर्षा तिच्या हाताखाली वाढलो त्याच्या का कसा नेऊ आता अगं या जगात फक्त अनाथांची माय सिंधुताई सपकाळ आणि या जगावर ज्या दुसरी माय असो ना ती फक्त माय होती काय का 2 महिन्यामध्ये आलेली बायको आणि ते लहानपणापासून तडा त्याच्या थोड्या प्रमाणात जपणारी आई होती आणि Oh,
ते Ah, sobra nada, tu tem nada, tu tem nada, tu tem nada.